राज्यातील प्रस्तावित नगरपालिका ग्रामपंचायतींच्या निवडणुका 6 महिने पुढे ढकलल्या जाणार. Zee24 तासला सूत्रांची माहिती. तर पावसामुळे निवडणूक न घेण्याची आयोगाला विनंती करणार मुख्यमंत्र्यांची माहिती. मांठिया समितीकडून ओबीसी इम्पिरिकल डेटा मुख्य सचिवांकडे सादर. 12 जुलैला होणाऱ्या सुनावणीत सुप्रीम कोर्टातही सादर करणार अहवाल. मंत्रिमंडळ विस्तार आषाढी एकादशीनंतरच. मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. 12 किंवा 13 जुलैला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता. सूत्रांची माहिती. आमदार नगरसेवकांपाठोपाठ शिवसेनेचे 15 खासदारही फुटीच्या मार्गावर. सूत्रांची माहिती. 10 खासदारांची दिल्लीत बैठक. तर कामासाठी खासदार भेटत असतात मुख्यमंत्री शिंदेंचा दावा. बंडखोरांना महाराष्ट्रात फिरणं कठीण होईल राऊतांचा इशारा. शिवसेना बंडखोरांवर. राऊतांची पातळी सोडून टीका. तर खोकेबाजी भरून राऊत शिंदेमध्ये जुंपली. हिंगोली वसमत तालुक्यात ढगफुटीचा दृश्य पाऊस. कुरुंदा गावाला पुराचा फटका. नांदेडमध्येही पूरस्थिती. Zee24 तासच्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल. पूरग्रस्तांना तातडीनं मदतीचे आदेश. पंढरपुरात नगरपालिका आचारसंहिता लागू. मुख्यमंत्र्यांना निवडणूक आयोगाचे नियम पाळून महापूजा करावी लागणार. कोणतेही राजकीय कार्यक्रम घेता येणार नाहीत. श्रीलंकेत पुन्हा हिंसक निदर्शनं. आंदोलकांचा राष्ट्रपती भवनाला घेराव. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे निवासस्थान सोडून पळून गेल्याची माहिती. कोलंबोत संचारबंदी. छत्रपतींचा विचार म्हणजे